मंडळी बिग बॉस 16 चा उपविजेता शिव ठाकरे याने नुकतच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. राज ठाकरे यांनी शिवला भेटण्यासाठी बोलवलं होतं. यावेळी राज ठाकरेंचा संपूर्ण परिवार सुद्धा येथे उपस्थित होता. राज ठाकरे यांनी शिव ठाकरेला शिव तीर्थवर का बोलवलं, त्यांच्या भेटीमागे नेमकं कारण काय, तसेच त्यांच्यात काय चर्चा झाली हे जाणून घेण्यासाठी सर्व मीडिया बाहेर थांबली होती. शिव ठाकरे बाहेर आल्यानंतर त्याने याबद्दल काही खुलासेही केले. शिव म्हणाला की त्यांना माझं अभिनंदन करून शाबासकी द्यायची होती, म्हणून त्यांनी मला घरी भेटायला बोलवलं. राज ठाकरेंच्या आत एक कलाकार आहेत, त्यामुळे ते कलाकारांचा नेहमी सन्मान करतात, असं शिवने म्हटलंय. यानंतर शिवने त्याच्या आगामी प्रोजेक्टबद्दल म्हणजेच पुढील येणाऱ्या प्रोजेक्टबद्दल काही खुलासेही केले. यात शिवने सांगितलंय की त्याला अनेक मराठी चित्रपटांच्या ऑफर्स आल्या आहेत, त्यापैकी काहींचं शूटिंग आता 10 दिवसांमध्ये सुरू होतंय. तसेच 3 महिने खतरों के खिलाडी या शोसाठी तो जाणार आहेत. वायकॉमने 3 महिन्यांचे कॉन्ट्रॅक्ट साईन केले. त्याबरोबरच काही हिंदी चित्रपटांच्या ऑफर सुद्धा आल्या आहेत. त्यांच्यासोबत शिवचं बोलणं सुरू आहेत. शिव पुढे म्हणाला की एका दिवसात सगळं करता आलं तर मी सगळंच करेल, पण मराठीला पहिलं प्राधान्य देईन, असंही शिवने म्हटलंय. तर मंडळी, लवकरच शिव ठाकरे आता तुम्हाला मोठ्या पडद्यावर दिसणार आहेत. शिवचं स्वप्न लवकरच पूर्ण होणार आहेत. यासाठी शिवला खूप साऱ्या शुभेच्छा.